Today we are going to see the overview of mechanical working drawing. Due to COVID-19 pandemic situation, we start a lecture online. Therefore, we study here the overview of mechanical working drawing. There is a short form as MWM. As a short form, we will apply MWM, mechanical working drawing. MWM. The subject code of this subject is 22341. The subject code of this subject is 22341. And the weightage of this subject is there is a end semester exam, ESE, that is 70 marks. End semester exam is 70 marks. And theory progressive assessment, that is 30 marks. And the total theory weightage is 100 marks. End semester exam, that is final paper of 70 marks, and progressive assessment, that is for 30 marks. And the total theory weightage is 100 marks. And in practical weightage, here is a ESE, end semester examination, that is 50. And the progressive assessment, that is 50. म्हणजे रेग्युलरची काय असणार याच्यामध्ये प्रॅक्टिकल म्हणजे एक सेमिस्टर एक्झाम जे असेल म्हणजे ते 50 मार्काचे असेल आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणजे काय तुम्ही काय असेल याच्यामध्ये यू कॅन डू द शीट्स ऑन एव्हरी चॅप्टर्स ज्या काही शीट्स तुम्ही सबमिट करणार आहे जे काही चॅप्टर्स आपले आहेत ते 5-6 चॅप्टर जे आहेत त्या प्रत्येक चॅप्टरवरती जे काय आपण काय करणार आहे 6 ज्या काय टॉप करणार आहे त्या असणार तुम्हाला 50 मार्क्स अँड द टोटल वेटेज ऑफ दिस सब्जेक्ट इज दॅट इज 200 मार्क्स टोटल वेटेज ऑफ दिस सब्जेक्ट इज 200 मार्क्स आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा एक सेमिस्टर एक्झाम म्हणजे फायनल जो पेपर तुमचा असेल तो थिअरी पेपर जो असेल तो 70 मार्काचा असेल त्यानंतर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट जे असेल जे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणजे काय असेल तर आपण बघतो थिअरी पी ए तर थिअरी पी ए म्हणजे काय असेल त्याच्यामध्ये हे जे काही कन्व्हर्जन आहे 30 हे 30 तर ते कसं असणार याच्यामध्ये टेस्ट 1 आणि टेस्ट 2 टेस्ट 1 आणि टेस्ट 2 जी काय असणार आहे ही असेल तुमची 20 मार्काची ही असेल 20 मार्काची टोटल जे असणार किती असणार आहे 40 आउट ऑफ जे काय असणार आहे तर त्याचं काय करायचं तुम्ही ॲव्हरेज करायचं म्हणजे हा 20-20 जर झालं तर ह्याचा ॲव्हरेज तुम्हाला करायचा आहे डिवायडेड बाय 2 समजा तुम्हाला किती पडलं याच्यामध्ये इथं जर 15 मार्क्स पडले इथं 15 मार्क्स पडले टोटल झाले 30 भागिले 2 जे असतात तुमचं काय त्याच्यामध्ये 15 जे असतात जिथे काही गोष्टी आपण हे थिअरी पी एमध्ये 20 मार्क्स जे असणार आहे टेस्ट 1 आणि टेस्ट 2 ॲव्हरेज असणार आहे ते 20 मार्क्स असते पकडतोय आणि मायक्रो प्रोजेक्ट जे असणार आहे मायक्रो प्रोजेक्ट हा मायक्रो प्रोजेक्ट जो असणार आहे तो तो किती मार्क असणार आहे तुम्हाला त्यामध्ये 10 मार्क असणार आणि टोटल किती 20 आणि 10-30 टोटल 30 किती असणार तुझं थिअरी पी ना 70 किती जे असणार आहे थिअरीचं वेटेज जे असणार आहे तुम्हाला किती असणार याच्यामध्ये 100 असणार आहे आणि एंड सेमिस्टर एक्झाम ना म्हणजे काय तुमचा सिलेबस कम्प्लीट झाल्यानंतर जी फायनल एक्झाम असणार त्याच्यामध्ये तुमची एंड सेमिस्टर जी एक्झाम असणार आहे ती 50 मार्काची असणार आहे आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट जे काय तुम्ही काय असेल त्याच्यामध्ये शीट्स ज्या काय ड्रॉ करताय त्या शीट्ससाठी काय असेल तुम्हाला प्रत्येकाला 6 शीट्स जे आहे तर त्याला आउट ऑफ 25 जे असणार त्याचं ॲव्हरेज जे असेल ते आउट ऑफ 50 जे असणार आहे ते ॲव्हरेज तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचं आहे टोटल 70-30-50 ह्या सब्जेक्टसाठी वेटेज जर आपण बघितलं तर ती किती असणार तुम्हाला 200 मार्काचं वेटेज असणार आहे म्हणजे स्कोरिंगसाठी जर बघायला असेल तर तुम्हाला ओव्हरऑल जर काय असेल त्याच्यामध्ये तुमच्या मार्क्सवरती पर्सेंटेज जर इन्क्रीज करायचं असेल तर त्यामध्ये मॅक्झिमम जर वेटेज जर बघितलं तर तुमचा मेकॅनिकल वर्किंग ड्रॉईंग जो असेल MWM जो आपण म्हणतो ह्या सब्जेक्टसाठी असणार आहे तर त्यामुळे काय असेल तुम्ही मॅक्झिमम जर काय असेल याचा प्रॅक्टिस जर केला याची जर तयारी जर तुम्ही केला तर तुम्हाला आउट जर बघितलं म्हणजे तुम्हाला 72-70 पण पडायला काही प्रॉब्लेम नाही कारण की काय असेल याच्यामध्ये तुम्हाला जे काय ड्रॉईंग ड्रॉ करायचं आहे ते नॉर्मली काय करतो आपण जे घेतोय याच्यामध्ये तेच असणार आहे तर तुमचं प्रॅक्टिस जर व्यवस्थित जर असेल तर तुम्हाला काय त्याच्यामध्ये एक्सप्रेशन जमे 50 करू शकता शीट जर तुमच्या चांगल्या असेल तर इथं तुम्हाला असे मॅक्झिमम तुम्हाला 200 पिके तुम्ही काय करू शकता त्यामध्ये ॲक्च्युअल जर काय असेल तर 190-195 हे मॅक्झिमम तुम्हाला जर काय असेल त्यामध्ये स्कोरिंग करायचं असेल तर मेकॅनिकल वर्किंग ड्रॉईंग जो असेल MWM जो असेल हां
ऑब्व्हियसली जे के जेस, तर हा सब्जेक्ट जो असेल तो कसं याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. आता काय करतो आपण त्यामध्ये बघा, ह्या सब्जेक्टचं वेटेज असेल ते वेटेज आपण बघितलेलंच आहे. तर वेटेजनंतर काय करतो आपण त्यामध्ये, तर चॅप्टर वाईज काय करतो याच्यामध्ये प्रत्येकाचं किती मार्काला आहे काय काय आहे तो आपण बघणार आहे. तर याच्यामध्ये बघितलं तर असं बघा, हे आता आपण बघितलं तर तिन्हीमध्ये काय असेल म्हणजे चॅप्टर जर बघितला तुम्हाला सहा चॅप्टर जे आहे सहा चॅप्टर, त्यामध्ये बघा फर्स्ट चॅप्टर जर आपण बघितला याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर, तर तो आहे डेव्हलपमेंट ऑफ सर्फेसेस. म्हणजे आपण नीट म्हणतो डेव्हलपमेंट ऑफ सर्फेसेस. आता याला जर बघितलं तर काय असेल बघा, 8 marks. म्हणजे आपण काय केलं, आउट ऑफ 70 जे मार्क असणार थिअरीचे, तर त्यामध्ये प्रत्येकाचं वेटेज जे असेल तुम्हाला चॅप्टर वाईज जे दिलेलं आहे, म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये काय असेल तुम्हाला 5 मार्कासाठी काय असेल तुम्हाला इथं क्वेश्चन जे असेल तो कंपल्सरी क्वेश्चन तुम्हाला असेल. त्यामध्ये काय असेल तुम्हाला एक्स्ट्रा म्हणजे एक्स्ट्रा जो असेल तो क्वेश्चन पण तुम्हाला असेल. आता हे जे आपण काय असेल सिलेबस जो बघतोय हा कुठल्या थिअरीच्या बेस होती, म्हणजे हा जर आपण बघितला मेकॅनिकल वर्किंग प्रॉजेक्ट सब्जेक्ट जो आहे, तर जरी का असेल की कोविड सिच्युएशन जी असेल म्हणजे ऑनलाईन एक्झाम जे होते, तर ही जी तुमची एक्झाम जी आहे ती ऑफलाईनच असणार आहे. हां, ऑफलाईन म्हणजे काय असेल तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये एक तर इन्स्टुडंटमध्ये लेवलवरती किंवा तुमच्या घरी काय असेल तुम्हाला ॲक्च्युअल ड्रॉईंग जे असेल ते ड्रॉ करायचं आहे, तर त्यासाठी काय असेल तुम्हाला जसं प्रॅक्टिस जे असेल ते प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. हां, तर त्यामुळे काय करतो आपण याच्यामध्ये थिअरी वाईज काय करतो याच्यामध्ये प्रत्येक असं जे कन्वर्जन जे आहे ते आपण बघतच आहे. तर त्यामध्ये बघा हा जो 8 मार्कासाठी जर बघितला पहिला चॅप्टर जो आहे डेव्हलपमेंट ऑफ सर्फेसेस जे आहे, हां, हे तुम्हाला 8 मार्कासाठी आहे. इन लास्ट टाईम वी हॅव सीन इन इंजिनिअरिंग वेरियस टाईप्स ऑफ सॉलिड्स. हां, एखादं सॉलिड जे असणार आहे ते सॉलिड्स आपण बघितले आहे, त्याच्यामध्ये तुमचं काय असणार आहे पिरॅमिड असणार आहे प्रिझम असणार आहे किंवा सिलेंडर असणार आहे, वेगवेगळे आपण काय याच्यामध्ये सॉलिड जे असेल ते बघितलेलेच आहे. सेम काय करायचं आपल्या याच्यामध्ये, तर डेव्हलपमेंट ऑफ सर्फेसेस, डेव्हलपमेंट ऑफ सर्फेसेस मग त्याचं काय असेल डेव्हलपमेंट करायचं आहे. हां, तर डेव्हलपमेंट म्हणजे काय असेल बघा, एखादा प्रिझम जर असेल तर प्रिझम काय असेल आपल्याला उलगडल्यानंतर तो आपल्याला कसा दिसणार आहे, याची ॲक्च्युअल साईज किती आहे, तर ही आपल्याला बघायचं आहे. हां, त्यांच्यामध्ये काय असेल वेगवेगळे सर्फेस जे असतात, तुमचा प्रिझम असणार आहे, तर प्रिझम तुमचा कुठला असू शकतो, त्यामध्ये ट्रायंग्युलर प्रिझम असू शकतो, स्क्वेअर प्रिझम असू शकतो, पेंटागॉन प्रिझम असू शकतो, सेम पिरॅमिडमध्ये पण तेच असणार, म्हणजे कुठला ट्रायंग्युलर प्रिझम, स्क्वेअर प्रिझम, पेंटागॉन प्रिझम, असे वेगवेगळे काय असेल त्यामध्ये सॉलिड जे असणार आहे त्याच्यामध्ये काय असेल तो डेव्हलपमेंट केल्यानंतर समजा कोण आहे तो कोणचं डेव्हलपमेंट केलं, म्हणजे समजा आपण काय केलं की एक जनरेटर जी असेल ती फिक्स केली आणि जर बाकीचा पार्ट जो असेल तो उघडला, म्हणजे काय करायचं समजा आपल्याला हा डस्टर जर बनवायचा असेल, आता हा समजा कसा आहे त्याच्यामध्ये हॉलो जर असेल, आता बघितलं तर हा सॉलिड मटेरियल आहे, समजा आपल्याला काय असेल त्याच्यामध्ये चौकोनी बॉक्सिंग तयार करायचं असेल, तर काय असेल तर बघा आपल्याला याची लेंथ याची लेंथ याची लेंथ याची लेंथ किंवा याचा प्रत्येकाचा एरिया जो असेल तो आपल्याला माहिती पाहिजे. मग डेव्हलपमेंट म्हणजे काय असेल बघा, समजा हे एज मी जर काय फिक्स केली तर मी फक्त हा उलगडणार आहे याच्यामध्ये, हां, उलगडल्यानंतर पहिल्यांदा हा जो रेक्टॅंगल सर्फेस जो असेल तो मी पहिल्यांदा उलगडणार आहे, हां, हा रेक्टॅंगल सर्फेस जो असेल तो मी पहिल्यांदा नेक्स्ट काय करणार ओपन करणार आहे, नेक्स्ट पेज ओपन द नेक्स्ट पेज, हां, नेक्स्ट पेज ओपन द नेक्स्ट पेज, मग इथं काय असेल तुम्हाला हा रेक्टॅंगल जो असेल त्या प्रत्येकाची साईज, हां, म्हणजे तुम्हाला काय असेल समजा एखादं गिफ्ट दिलेलं असेल गिफ्ट तो ओपन जसं करतोय सेम त्यामध्ये काय असेल तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं आहे, आणि तो जो एरिया जो असेल, हां, मग हा कशासाठी गरजेचं तुम्हाला एखादा सर्फेस आपल्याला काय असेल म्हणजे आपल्याला काय असेल याच्यानंतर रफ स्ट्रक्चर जे असेल एखाद्या वर्कशॉप समजा वर्कशॉप तर आपल्याला पत्राचा रफ स्ट्रक्चर जे असेल ते आपल्याला काय असेल बनवायचं असेल, तर ॲक्च्युअली म्हणजे पत्रा किती साईजचा लागणार आहे हे वगैरे जर बनायचं बघायचं जर असेल तर आपण तर डेव्हलपमेंट ऑफ सर्फेस जो असेल तो आपण याच्यामध्ये बघतोय. त्याच्यामध्ये काय असेल डेव्हलपमेंट ऑफ सर्फेस म्हणजे मी वेगवेगळे काय असेल त्यामध्ये सर्फेस जे असेल ते बघू शकतात, मग तुम्हाला मला सांगितलंच आहे प्रिझम असू शकते, त्यानंतर पिरॅमिड असू शकतो याच्यामध्ये, हां, त्यानंतर कोण असू शकतो, त्यानंतर सिलेंडर असू शकतो, हां, आणि प्रत्येकाचं डेव्हलपमेंट काय असेल आपण बघतोय, हां, मग तो प्रिझम डेव्हलपमेंट केल्यानंतर तो कसा होणार आहे व त्याचं डेव्हलपमेंट कसं करायचं आहे, हां, और विच मेथड वी कॅन यूज फॉर द डेव्हलपमेंट ऑफ सर्फेस, हां, ऑफ प्रिझम, हां, विच मेथड इज यूज फॉर द डेव्हलपमेंट ऑफ पिरॅमिड, हां, वी ऑल दिस सीन इन द डेव्हलपमेंट ऑफ सर्फेस, म्हणजे सगळं जे आपण जे असणार आहे ते या चॅप्टरमध्ये बघणार आहे डेव्हलपमेंट ऑफ सर्फेस. आणि हा जो चॅप्टर जो आहे तो तुम्हाला जे सांगितलं सर हा किती मार्कासाठी आहे तुम्हाला 8 मार्कासाठी आहे, हां, म्हणजे आउट ऑफ 70 मार्क असणार त्यामध्ये 8 मार्क
जर आपण बघितलं म्हणजे तुम्हाला 70 मार्क्सचा पेपर जर असेल त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जे असणार आहे तर ते पण उपलब्ध भेटलं तर तुम्हाला त्याच्या 8 म्हणजे 12 किंवा 16 मार्कासाठी तुम्हाला त्या त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपरमध्ये विचारलं जातं. हा जो तुमचा फर्स्ट चॅप्टर आपण बघितलेला आहे. याच्यानंतर नेक्स्ट आपण बघतो त्याच्यामध्ये तर इंटरसेक्शन ऑफ सॉलिड इंटरसेक्शन ऑफ सॉलिड्स त्याचं पण वेटेज जर आपण म्हटलं की 40 मार्क्स म्हणजे 14 मार्कासाठी तुम्हाला दिलेला आहे इंटरसेक्शन ऑफ सॉलिड. तर इंटरसेक्शन म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे इंटरसेक्ट होणे किंवा इंटरसेक्ट म्हणजे काय रेखामध्ये म्हणजे घुसणे आपण म्हणतो बघ. तर हा इंटरसेक्शन ऑफ सॉलिड्स आपण कसे घेतो जेव्हा तुम्ही जाता त्याच्यामध्ये एखादी असेंब्ली तयार करताय म्हणजे समजा तुम्हाला काय असेल त्यामध्ये एखादा पार्ट आपण किंवा एखादं मशीन जर आपण बघितलं समजा एखादी फोर व्हीलर घेतली तर फोर व्हीलरला पार्ट जे असतात ते वेगवेगळे पार्ट असतात म्हणजे एखादा इंजिन तुम्हाला बनवायचं असेल गाडीचं तर गाडीमध्ये एका असेंब्लीचा पिस्टन असणार आहे त्याचा सिलेंडर असणार आहे त्यानंतर कनेक्टिव्ह रॉड असणार आहे त्यानंतर जसं काय असेल त्यामध्ये व्हील्स असणार आहे त्यानंतर प्रोपेलर शाफ्ट असतात म्हणजे वेगवेगळ्या एखादं मशीन जर आपण बघितलं तर त्यामध्ये काय असेल वेगवेगळे कंपोनंट जे आहे तर ते कंपोनंट आपण बघतो तर त्याच्यामध्ये काय असेल बघा सेम इंटरसेक्शन ऑफ सॉलिडमध्ये तर मोस्टली काय असेल तुमचे जे काय सॉलिड्स आहेत ते सॉलिड्स मग त्यामध्ये फक्त पिरॅमिड असेल त्यानंतर प्रिझम असेल त्यानंतर काय असेल सिलेंडर असेल किंवा एखादा कोन जर असेल तर त्याच्यामध्ये काय असेल इंटरसेक्शन जे असेल ते इंटरसेक्शन आपण वेगवेगळ्या सर्फेसेस घेतो किंवा वेगवेगळ्या सॉलिड्स घेतो म्हणजे काय असेल बघा पिरॅमिड घेतला तर ट्रायंग्युलर प्रिझम इंटरसेक्ट विथ अनदर ट्रायंग्युलर प्रिझम म्हणजे ट्रायंग्युलर प्रिझम मध्ये काय असेल दुसरा ट्रायंग्युलर प्रिझम जो असेल तो इंटरसेक्ट असेल. आता इथं जर घेतला आपण तर बघा हा जो आहे रेड कलर काय असेल हा प्रिझम जो आहे तो समजा आपण हा स्क्वेअर प्रिझम कन्सिडर केला कारण याला सर्फेस किती आहे तुमचे 4 सर्फेस आहे तर हा स्क्वेअर प्रिझम जर आपण कन्सिडर केला तर हा जो डस्टर जो आहे हा एक स्क्वेअर प्रिझम आहे सेम असा दुसरा डस्टर जर घेतला तर त्यामध्ये काय असेल दुसरा हा व्हर्टिकल आहे व्हर्टिकल म्हणजे कसा ओ आहे आणि तर दुसरा हॉरिझॉन्टल जो असेल तो आडवा असणार म्हणजे हा याच्यामध्ये जर का असेल इंटरसेक्ट जर असेल तर त्या म्हणजे इंटरसेक्ट झाल्यानंतर त्याचे एजेस कशा दिसणार म्हणजे त्याचा आपण काय म्हणतो याच्यामध्ये आणि इंटरेस्ट केल्यानंतर तो कसा दिसणार आहे आपल्याला हे इमेजिन आपल्याला करायचं असेल तर ते आपण काय त्याच्यामध्ये इंटरसेक्शन ऑफ सॉलिड मध्ये म्हणजे आपण एखादी असेंबली करत असणार आहे तो पार्ट जर त्याच्यामध्ये असेंबल जर केला तर असेंबल केल्यानंतर त्याचा व्यूज आपल्याला कसा दिसतोय मग त्याचे आउटलाईन्स कशा दिसणार आहेत त्याचे हिडन लाईन्स कशा दिसणार आहेत हे सगळे जे असतात ते आपण कशामध्ये बघतो त्याच्यामध्ये इंटरसेक्शन ऑफ सॉलिड मग इंटरसेक्शन ऑफ सॉलिड मध्ये काय असेल तुम्हाला वेगवेगळे सर्फेसेस जे असेल ते सर्फेसेस आपण काय करणार इंटरसेक्ट करून बघणार आहे. मग सेमी ॲडिमेंट तुम्हाला जसं सांगितलं स्क्वेअर प्रिझम मध्ये दुसरा स्क्वेअर प्रिझम किंवा ह्या स्क्वेअर प्रिझम मध्ये तुम्ही पिरॅमिड सुद्धा काय करू शकता त्यामध्ये इंटरसेक्ट करू शकता. समजा असं सिलेंडर जर आहे सिलेंडर म्हणजे बॅलन्स सारखा जो असेल तो म्हणजे कसं सिलेंडर असणार आहे तर सिलेंडर काय करू शकतो आपण व्हर्टिकल सिलेंडर इंटरसेक्ट विथ द हॉरिझॉन्टल सिलेंडर म्हणजे हा चॉप जो आहे सेम असा सिलेंडर सुद्धा असेल त्यामध्ये व्हर्टिकल सिलेंडर आणि हॉरिझॉन्टल सिलेंडर असो एकमध्ये इंटरसेक्ट झाल्यानंतर त्याचा इंटरसेक्टिंग जे एज असणार आहे ते कशा दिसतात त्याचा व्यूज कसा असणार आहे हे सगळं जे असेल ते आपण काय असेल त्याच्यामध्ये त्याचं प्रोजेक्शन त्याचे व्यूज असणार आहेत हे सगळं आपण कशामध्ये ड्रॉ करणार आहे याच्यामध्ये तर इंटरसेक्शन ऑफ सॉलिड्स मध्ये. तर याच्यामध्ये बघितलं तर बघा याचं वेटिंग जे आहे ते तो वाटेल बघा पहिला चॅप्टर जो आहे तुम्हाला 8 मार्कासाठी आहे सेकंड चॅप्टर जो आहे तो तुम्हाला किती 14 मार्कासाठी आहे म्हणजे तुमचं वेटिंग जे आहे ते बघा इथं काय असेल याच्यामध्ये वाढलेलं आहे. मग सेम जर आपण गेलं ॲज कम्पेअर टू युअर फर्स्ट चॅप्टर जर बघितला तर हा चॅप्टर जो आहे हा थोडासा अवघड आहे हा कसा आहे थोडासा अवघड आहे इंटरसेक्शन ऑफ सॉलिड. तर या नेक्स्ट बघा तर आपण चॅप्टर नंबर 12 जो बघितला तो आहे कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन्स कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन्स आणि हा जो चॅप्टर जो आहे हा तुम्हाला 6 मार्कासाठी दिला आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा रिमेंबर लेवलसाठी दिलेला आहे तुम्हाला रिमेंबर लेवल हे वरिष्ठ तुमचे ॲप्लिकेशन आहे तुम्हाला एखादा प्रॉब्लेम जर दिला असेल तर सॉल्व करायचा पण या ठिकाणी जर असेल तुम्हाला रिमेंबर लेवलचा आहे 6 मार्कासाठी आहे एकदम सिम्पल चॅप्टर आहे कन्व्हेन्शनल लिमिटेशन्स म्हणजे तुम्हाला काय असेल त्यामध्ये कन्व्हेन्शनलचे सिम्बॉल जे असेल ते सिम्बॉल दिलेले आहेत म्हणजे एखादा पाईप जर असेल राऊंड पाईप जर असेल तर राऊंड पाईपचा सिम्बॉल जो असेल त्याचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते कसं तुम्हाला आहे मग त्यामध्ये तुम्हाला काय असेल त्यामध्ये वेगवेगळे वॉल्स दिलेले आहेत पाईप जॉईंट असणार आहेत
ह्या प्रत्येकाची काय असेल, कोणते कोणते सिम्बॉल जे असेल, जसं कन्व्हेन्शन रिपिटेशन आपण कोणत्या पद्धतीने करतो आहे, हे सगळं तुम्हाला कसं त्याच्यामध्ये त्या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. मग त्यामुळे तुम्हाला कसं सिम्पल विचारू शकतं, हां, ड्रॉ द कन्व्हेन्शनल रिपिटेशन ऑफ अ राऊंड सेक्शन, ड्रॉ द कन्व्हेन्शनल रिपिटेशन ऑफ अ टी जॉईंट, हां, टी जॉईंटचं तुम्हाला जसं वेगळ्या टाईपचं कसं तुम्हाला रिमेंडेशन जे असेल, मग तुम्हाला हे दोन मार्कासाठी विचारतात. मग फक्त तुम्हाला काय असेल त्यावरती तो रिमेंबर करायला, त्याचा सिम्बॉल कोणत्या पद्धतीने आहे तो फक्त आठवायचा आहे आणि तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय असेल त्यामध्ये तीन क्वेश्चन जे असेल ते फक्त विचारलं, मी टोटल दोन मार्क्सचे एक सिम्बॉल असं तुम्हाला हा चॅप्टर जर बघितला तर सहा मार्कासाठी आहे. याच्यामध्ये काय असेल, जेवढे सिम्बॉल जे असेल ते सिम्बॉल आपण फक्त याच्यामध्ये बघणार आहे आणि त्याच्यामध्ये काय असेल तो फक्त ड्रॉ करायचा आहे. आणि हा चॅप्टर जो असेल तो रिमेंबर लेवलवरती आहे. रिमेंबर म्हणजे काय असेल, फक्त आपल्याला सिम्बॉल तो आठवायचा आहे आणि तो ड्रॉ करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला किती मार्क असणार आहेत, सहा मार्क असणार आहे. याच्या वेटेज जर आपण पहिले तर किती असणार आहे, सहा मार्कासाठी कन्व्हेन्शन रिपिटेशन, हां, याच्यामध्ये कन्व्हेन्शन रिपिटेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या पाईप्स असू शकतं, हां, त्यानंतर तुमच्या पाईप जॉईंट असणार ते असू शकतात, हां, त्यानंतर हाफ सेक्शन, फुल सेक्शन जे असतात, असं वेगवेगळे रिपिटेशन तुम्हाला झालेलं आहे. तर ते फक्त काय करायचं, याच्यामध्ये ड्रॉ करायचं आहे, हां, आठवायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. एकदम सिम्पल चॅप्टर आहे चॅप्टर नंबरची. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे प्रोडक्शन ड्रॉईंग. प्रोडक्शन ड्रॉईंग याचे वेटेज जर आपण बघितलं तर जे तुम्हाला दिलेलं आहे 10 मार्क्स. प्रोडक्शन ड्रॉईंग याचं वेटेज जे असेल तुम्हाला याच्यामध्ये 10 मार्क्स आहे. म्हणजे आपण इथं बघितलं मेकॅनिकल वर्किंग ड्रॉईंग, हां, आता हा जो तुम्हाला आहे सब्जेक्ट जो सेकंडरीला दिलेला आहे, तर त्यामध्ये काय असेल, ॲक्च्युअलमध्ये एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर गेला असेल, त्या ठिकाणी काय असेल, तुमचं CNC मशीन असेल किंवा लेथ मशीन जर असेल, तर त्या ठिकाणी काय असेल बघा, जो जॉब काय असेल त्याच्यामध्ये तयार करणार आहे, मग CNCवरती असेल, तर त्याचं तुम्हाला ड्रॉईंग एक असेल ते दिलेलं असेल. हे ड्रॉईंग दिल्यानंतर त्याच्यावरती काय असेल तुम्हाला त्याचे फिट्स जे असणार, त्याचे टॉलरन्सेस असणार, त्याचे वेगवेगळे काय दिले असेल तुम्हाला त्या ड्रॉईंगवरती दिलेलं असेल. मग तो पार्ट जो असेल तो दुसऱ्या याच्यामध्ये काय होतं, असेंबल करत असणार, हां, म्हणजे आपण जर एक्झाम्पल घेतलं कुठला स्क्रू आणि नटचं घेतलं, तर हा स्क्रू जो असेल, हां, नट जो आहे तो आपण काय केला, कोणता पण त्या साईजचा जर घेतला, म्हणजे किती 11 mm स्क्रू आहे, 11 mm नट आहे, तो आपण घेताना तो काय केला, फिट केला तर तो डायरेक्टली बसतो. पण एखाद्या मशीनवरती काय असेल, फक्त स्क्रू मॅन्युफॅक्चर होते, एखाद्या याच्यावरती काय असेल नट मॅन्युफॅक्चर होते. मग त्या स्क्रूचं ड्रॉईंग जे असेल ते तुम्हाला त्यामध्ये प्रोडक्शन ड्रॉईंगवरती दिले असणार. मग त्या ड्रॉईंगवरती तुम्हाला काय काय दिलं असेल, त्याच्यावरती तुम्हाला तो त्याचा फिट कुठला असणार आहे, मग त्या फिटची टाईप कुठली असणार आहे, त्याचा टॉलरन्स जो असेल तो टॉलरन्स कुठला असणार आहे, त्याच्यावरती मटेरियल रेफरन्स त्याचा सिम्बॉल काय असणार आहे, हे तुम्हाला त्याच्यावरती असणार आहे, हां. त्यानंतर त्याच्यावरती लिमिट जे असणार आहे, किती लिमिट दिलेलं आहे, हायर लिमिट लोअर लिमिट किती असणार ते दिलेलं आहे, हां. आणि प्रोडक्शन ड्रॉईंगचे सिम्बॉल याच्यावरती, मग त्यामध्ये कुठला असणार आहे, त्यामध्ये वेल्डिंगचे सिम्बॉल असणार आहे, तर मिशन लिमिटेशन जे असणार आहे त्याचे सिम्बॉल्स असणार आहे, म्हणजे एखाद्या आपल्याला एखाद्याचा टॉलरन्स द्यायचा असेल तो कशा पद्धतीने दिले, हे सगळं जे असेल ते तुम्हाला काय असेल प्रोडक्शन ड्रॉईंगमध्ये काय असेल तुम्हाला दिलेलं असणार, हां. म्हणजे आपण काय करतो, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये आपण जेव्हा व्हिजिट करतो तेव्हा तिथं ड्रॉईंग जर आपण एखादा जॉब जर घेतला, तर त्यामध्ये तुम्हाला हे प्रोडक्शन ड्रॉईंगमध्ये जे काम शिकणार आहे, तर त्याचे सिम्बॉल्स वगैरे हे तसा टॉलरन्स कसा हे करायचा, हे सगळं तुम्हाला काय असेल ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे प्रोडक्शन ड्रॉईंगमध्ये, हां. त्यामुळे त्याचे वेटेज जर आपण भेटत होतो किती आहे, 10 मार्क्स आहे. आणि हा पण जर बघितला तो तुम्हाला अंडरस्टँडिंग लेवलचा आहे. अंडरस्टँडिंग म्हणजे काय असेल, तुम्हाला टॉलरन्स जो असेल ते टॉलरन्सचे टाईप कुठले आहे, हां, लिमिट जे असेल ते लिमिट कुठल्या कुठल्या असणार आहे, म्हणजे फिट असेल तर कुठला असणार आहे. एखादं ड्रॉईंग आपण बघितलं तर ड्रॉईंगमध्ये काय असेल, तर एखादा फिट दिलेला असेल तर हा कुठला फिट आहे, तर हे आपल्याला माहीत असेल, म्हणजे ते कुठल्या आहे तुमची अंडरस्टँडिंग लेवल, हां. आणि एखादं भेटलं तर तुम्हाला 8 मार्कासाठी तुम्हाला अंडरस्टँडिंग लेवल असणार आहे, 2 मार्कासाठी तुम्हाला रिमेंबर लेवल असणार आहे. हा टोटल चॅप्टर जर गेला तर 10 मार्कास आहे. आणि त्यासाठी आपण करतो मेकॅनिकल वर्किंग ड्रॉईंग, तुम्हाला प्रोडक्शन ड्रॉईंग जो असेल त्याचा मोस्टली तुम्हाला युज असेल, तुम्हाला ॲक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये जो असेल तो होणार आहे. हा झाला तुमचा चॅप्टर नंबर 4 झाला. आता नेक्स्ट आपण बघतो आहे चॅप्टर नंबर 5. तर चॅप्टर नंबर 5 जे असेल ते दोन्ही सेमच आहेत, आपण म्हणू शकतो डिटेल्स 2 असेंब्ली. डिटेल्स 2 असेंब्ली हा जो आहे तुम्हाला 16 मार्क्ससाठी आहे. आणि चॅप्टर नंबर 6 दोन्ही एकदम सोपे, कारण की एक स्टडी करता येतो आपण दुसरा ॲडव्हर्टिस व्हिडिओ घेऊ. असेंब्ली टू डिटेल्स,
असेंबली आणि असेंबली रोटर्स. डिटेल्स टू असेंबली मध्ये काय दिलं असेल द सेपरेट पार्ट ऑफ असेंबली, म्हणजे याच्यामध्ये काय असेल तुम्हाला डिटेल्स टू असेंब्लीमध्ये एखादा मशीन कंपोनंट आहे किंवा मशीन जे आहे तर त्याचे प्रत्येक कंपोनंट जे असेल ते वेगवेगळे तुम्हाला दिले असणार. हां, त्यामध्ये काय असेल एकदा आपण एक मशीनसाठी घेतले टेल स्टॉप जो असणार आहे, हां, तर त्यामध्ये टेल स्टॉप ब्लॉक असणार आहे, हां, त्या सेंटर असणार, असे वेगवेगळे पार्ट जे असेल तुम्हाला तिथे दिलेले असणार. मग याच्यामध्ये काय असेल बघा, एखादी असेंब्ली आपण घेते आणि त्या असेंब्लीमध्ये आपल्याला समजा पार्ट किती आहे, आपल्याला 10 पार्ट आहे आणि 10 पार्ट आपण असेंबल करणार आहे आणि तो असेंबल केला आपल्याला तो युनिट कसा दिसणार आहे, हां, आणि टोटल जे असेंबली असणार त्याच्यामध्ये तुम्हाला काय झालं डिफेन्स टू असेंब्लीमध्ये तर वेगवेगळे एखाद्या म्हणतो टेल स्टॉक आहे त्या टेल स्टॉकचे पार्ट जे असतील ते वेगवेगळे तुम्हाला दिले असतील, त्याचं डायमेन्शन्स, त्याचे टॉलरन्सेस असणार आहेत, ते सगळं तुम्हाला त्याच्यावरती दिले असणार आहेत. आणि फक्त काय करायचं आपल्याला जी स्टेपवाईज क्वेश्चन दिलेले आहेत त्या स्टेपवाईज क्वेश्चननुसार काय असेल तर तो असेंबल करायचा. म्हणजे टोटल जे काय असेल तुम्हाला 10 पार्ट जर असेल तर 10 पार्ट तुमचे बरोबर त्या असेंबली लाईनमध्ये काय असेल तो हे होणार आहे आणि त्यानंतर तुमचा काय असेल त्या पूर्ण असेंबली असेल ती तयार होते. म्हणजे आपण गेले एखादी फोर व्हिलर गेली किंवा टू व्हिलर जी असेल तर त्यामध्ये तुमचा वीज जो असेल ते वेगळा आहे, हँडल असेल ते वेगळा आहे, त्यानंतर इंजिन असेल ते वेगळा आहे, तर आपण जे असेंबली केल्यानंतर ती गाडी आपल्याला कसे दिसते, हां, सेम त्यापर्यंत असेल तुम्हाला वेगवेगळे पार्ट जे असणार आहे ते दिलेले असणार आहेत. त्यामध्ये मोस्टली तुम्हाला 10 ते 12 पार्ट दिलेले असणार आहे आणि त्याचं असेंबली जे असेल तो असेंबल केल्यानंतर तो कसा दिसणार आहे ते तुम्हाला याच्यामध्ये बघायचं आहे. आणि हा जर बघितलं तर आपण ज्या 16 मार्कसाठी आहे ना, आणि याचं फक्त उलटं या ठिकाणी असेल तुम्हाला पार्ट वेगवेगळे दिले असतील आणि याचं असेंबली आपण करायचं आहे. आणि नंतर याच्यामध्ये काय असेल तुम्हाला दोन व्ह्यूज दिले असतात याच्यामध्ये, कुठला एक तर तुमचा फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू, टॉप व्ह्यू किंवा फ्रंट व्ह्यू असं दिले असतात आणि त्याचं असेंबली असेल त्या असेंबलीनुसार त्या प्रत्येक पार्टचं तुम्हाला डिटेल्स करायचं आहे. हां, एखाद्या असेंब्लीचं आपण घेतलं तर डिटेल्स टू असेंब्ली आणि असेंब्ली टू डिटेल्स हे दोन्ही पण आपण करू शकतो करू शकतो. ते डिटेल्स म्हणजे काय असेल प्रत्येक पार्ट वर्षून तो सेपरेट तुम्ही ड्रॉ करू शकता आणि असेंब्लीला काय असेल तेच पार्ट आपण घ्यायला एकत्र ड्रॉ त्या असेल त्यामध्ये जॉईन केल्यानंतर तिथे असेंब्ली तयार होते ना, डिटेल्स टू असेंब्ली आणि असेंब्ली टू डिटेल्स. आता याच्यामध्ये मोस्टली काय असेल तुम्हाला वेगवेगळ्या असेंब्ली दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या डिटेल्स जे असेल तर याच्यामध्ये काय असेल 16 मार्क्ससाठी दिलेलं आहे आणि मॅक्झिमम जर आपण बघितलं वेटेज जर बघितलं तर डिटेल्स टू असेंब्ली किंवा असेंब्ली टू डिटेल्स त्याचे वेटेज तुम्हाला काय असेल त्यामध्ये जास्त आहे. आपण नेता याच्यामध्ये बघा 70 मार्काचा पेपर घेतला म्हणजे दोन्ही मार्क जे असेल 16 35 तर 32 पैकी काय असेल तुम्हाला म्हणजे 70 पैकी 32 मार्क जे असेल ह्या दोन चॅप्टरला आहे. आणि जर काळाची जर आपण बघितलं तर तुमचा 4 तासाचा पेपर जो असेल त्याच्यामध्ये 50 टक्के जे असेल बघते तर ते 20 2 तास जे असेल किंवा 2.5 तास जे असेल ते फक्त तुम्हाला यार ड्रॉ करायला लागतं. मग याचं प्रॅक्टिस असेल ते प्रॅक्टिस तुम्हाला मोस्टली लागतं. त्यामुळे काय असेल तुम्हाला जे काही क्वेश्चन जे असेल ते आपण कम्प्लीट करायचं आहे आणि अशा पद्धतीने एकत्र तर बघा नोकरी कधी काढला तर तुम्हाला किती किमान कसं जे असणार याच्यामध्ये तर आउट ऑफ 70 असणार आहे 70 मार्काचे असणार आहे 8 14 10 10 16 10 आणि अशा पद्धतीने काय म्हणतो आपण याचा ओव्हरव्ह्यू जो असेल तो आता आपण बघितलेला आहे. देखील पुढे काय असेल आपला फर्स्ट चॅप्टर जो असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघतो याच्यामध्ये. तर आजचा लेक्चर आपण इथं थांबवतो. ओके, थँक्यू.